नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारचा एक वाजलेला आहे. या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बुलेटिनमध्ये बघूया. सुरुवात बुलेटिनची आपण पालघरमधल्या बातमीनं करतोय. पालघर इथून आज दिवसभरात उत्तर प्रदेशला जाणाऱ्या 3 श्रमिक ट्रेन सोडल्या जाणार होत्या, मात्र काही कारणास्तव 2 ट्रेन रद्द करण्यात आल्या, त्यामुळे प्रवाशांची एकच झुंबड उडाली. आज पालघर इथून जॉनपूर इथं ट्रेन जाणार होत्या. श्रमिक ट्रेननं जाण्यासाठी पुन्हा एकदा गर्दी जमली. पालघरमधली ही दृश्य आपण बघतोय. हजारोंच्या संख्येनं मजूर या ठिकाणी एकत्र आले. 3 ट्रेन सोडल्या जाणार होत्या. या 3 श्रमिक ट्रेन जॉनपूरला जाणार होत्या, पण 2 ट्रेन रद्द झाल्या आणि त्यामुळे ही उसळलेली गर्दी आपल्याला बघायला मिळते. अंगावर काटा आणणारी ही गर्दी आहे. आयनशाहीच्या मैदानावर टोकन घेण्यासाठी नागरिकांनी ही गर्दी केली होती. हजारोंच्या संख्येनं नागरिक आयन ग्राउंडवर जमले होते. आमचे प्रतिनिधी विजय राऊत यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. विजय, काय सांगाल, केव्हाची ही दृश्य आहेत, का 2 ट्रेन रद्द करण्यात आल्या आणि आत्ताचं काय स्टेटस आहे मग या सगळ्या मजुरांचं? जर सांगायचं झालं तर काल देखील ह्या ठिकाणी अशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती. आर्यन ग्राउंड वरती हे जवळपास हजारो मजूर जे आहेत ते जमले होते. आज देखील त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी मजूर जमलेले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशला 3 ट्रेन जाणार होते, त्यातल्या 2 ट्रेन ज्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत. हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुलं आहेत, लहान महिला आहेत, पुरुष आहेत. सोशल डिस्टन्स जे आहे त्या ठिकाणी कुठेही पाळलं जात नाहीये. पोलीस प्रशासन असेल आणि महसूल डिपार्टमेंट समोर जो आहे सगळ्यात मोठा जो ह्या ठिकाणी प्रश्न उभा राहतोय, कारण हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी जो आहे मजूर उतरलेला पाहायला मिळतोय. आणि एवढा मजूर काल देखील असाच या ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता आणि आज पुन्हा तीच घटना घडतेय. ह्याचा अर्थ असा आहे की प्रशासनाचं कुठं लक्ष नाही या ठिकाणी, कारण हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी हे मजूर गोळा होत आहेत. लहान लहान मुलं आहेत, मास्क काही जणांच्या तोंडाला नाहीत लावलेले. मग कोरोनाचा आकडा का वाढणार नाहीये? आणि दुसरी जर गोष्ट सांगायची झाली तर ह्या 2 ट्रेन जर कॅन्सल करणार हे करण्यात येणार होत्या तर हे आधीवरच का माहिती नाही कळवण्यात आली. त्यामुळे जो आहे कुठंतरी मजुरांची देखील या ठिकाणी दिशाभूल केली जाते आणि त्याच्यामुळे मजूर जो आहे तो या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळतो. त्याचं शिवीगाळ सुरू होती. काल देखील धक्काबुक्की करण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणात जो आहे त्या ठिकाणी मजुराचा जमाव जो आहे तो जमत चाललेला आहे. वारंवार प्रशासन सांगतंय की सोशल डिस्टन्स पाळा, परंतु आज या ठिकाणी प्रशासनाने देखील गुडघे टेकलेले पाहायला मिळतात, कारण महसूल डिपार्टमेंटचे तुटपुंज कर्मचारी आणि पोलीस डिपार्टमेंटचे तुटपुंज कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हजारोच्या संख्येनं आपण वारंवार सांगतोय की काल देखील असंच घडलं आणि आज दुसऱ्या दिवशी असं घडतंय. ह्याचा अर्थ आहे की प्रशासनाचं कितपत लक्ष जे आहे या सगळ्या गोष्टीकडे आहे, कारण कोरोना. पण विजय, याची कारण काय समजायची? म्हणजे ज्या वेळेला नोटिफिकेशन केलं जातं, या सगळ्यांची नोंदणी करून घेतली जाते, तेव्हा त्यांना कळवतात की किती ट्रेन सोडल्या जाणार आहेत आणि मग आयत्या वेळेला जेव्हा ट्रेन्स रद्द होतात तेव्हा ती माहिती मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. काय नेमकं घडतंय ज्यामुळे असा एक आपण काय म्हणू, ज्याला गोंधळ म्हणूया किंवा गलथान भोंगळ कारभार आपल्याला बघायला मिळतोय? नक्की सुवर्ण, या ठिकाणी तुला सांगायचं झालं तर पहिल्यांदा सांगण्यात येतं की ट्रेनच्या वेळापत्रकाच्या अगोदर ज्यावेळेस ट्रेन सुटणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही 1.5 तास या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र जमायचे. तुमचे तिकीट असतील, सोशल डिस्टन्सचं पालन असेल, तुमचं तपासणी केली जाणार आहे, नंतर तुम्हाला ट्रेनमध्ये बसवण्यात येणार आहे. सगळं असं असल्यामुळं जे आहे मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग जो आहे ज्यांनी त्यांचं तिकीट कन्फर्म झाले त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतो आणि कुठंतरी ह्या गलथान कारभार आहे, कारण अचानक 2 ट्रेन कॅन्सल केले जातात त्याच्यामुळं मजूर जो आहे तो आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतोय. सोशल डिस्टन्स या ठिकाणी फज्जा उडवलेला पाहायला मिळतोय. विजय, आणि जसं तुम्ही म्हणालात की पोलीस कुमक असेल किंवा आरटीओचे सगळे अधिकारी ऑफिसर्स असतील, त्यांच्या कमतरतेमुळे म्हणजे त्यांच्या संख्येच्या कमतरतेमुळे एवढ्या मोठ्या गर्दीला नियंत्रणात आणणं आणि सोशल डिस्टन्सिंग तिथं मेंटेन करणं हे जवळजवळ अशक्य आहे, कारण गर्दी ही प्रचंड दिसते आणि तुलनेमध्ये त्यांना सांभाळणारी किंवा त्यांना व्यवस्थित उभं करणारे जे लोक आहेत, पोलीस असतील किंवा इतर यंत्रणा, ती कुमक कमी आहे. धन्यवाद विजय, आपण तुर्तास माहिती दिल्याबद्दल. पण इथे पोलिसांच्याही जीवाला धोका आहे, त्यांनाही कोरोना होण्याची भीती आहे आणि मजुरांना सुद्धा कोरोना होण्याची भीती आहे, त्यामुळे होतं होईतो अशी गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, आपण वारंवार हे सांगतो आहोत.